ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता अर्जुन सोबतची मैत्री केव्हाची तुटल्याची चैतन्य सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब फोडतो त्याचवेळी सुभेदारांना खूप मोठा धक्का बसणार असतो तर त्याच वेळी अर्जुने महिपती शिखराची बेदम मारून झुलाई केलेली असते तेव्हा प्रताप आता सर्वांच्या समोर अर्जुनच थोबाड फोडणार असतो तर आता या सर्व प्रकरणाला पूर्णाची सायलीला कारणीभूत धरत घराच्या बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करणार असते हे सर्व प्रकरण आता अचूकपणे सायलीच्या लक्षात येत सायली आता अर्जुनची ढाल भरून महिपती आणि साक्षी यांचा डाव त्यांच्यावर उलटवणार असते अर्जुन आणि सायली एक होत दोघे मिळून आता महिपती आणि साक्षीला त्यांच्याच भाषेत त्यांना खूप मोठा खेळ रचून धडा तर शिकवणार असतात आणि सुभेदारांचे डोळे उघडवणार असतात अर्जुन आणि सायलीने दाखवलेल्या त्या पुराव्यामुळे आता सुभेदारांसोबतच रविराज किल्लेदार आणि चैतन्याचे सुद्धा झटक्यात डोळे उघड त्यांना खूप मोठा पश्चाताप होत परत एकदा ते दोघेही आता अर्जुन आणि सायलीची साथ देण्यासाठी येतात आणि चौघे मिळवून महिपती आणि साक्षी या दोघांनाही एक्सपोज करणार असतात तर आता सायली असा कोणता प्लॅन अर्जुनला समजावून सांगणार असते की ज्यामुळे महिपती शिकरे आणि साक्षी शिकरेचा गुंड प्रवृत्तीचा चेहरा सुवेदारांच्या समोर येणार असतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुवेदारांच्या घरामध्ये आता प्रिया आलेली असते आणि उगाच पूर्णजीच्या समोर पुढे पुढे करत असते परंतु त्याच वेळी सायलीने सडेतडू तर प्रियाला दिलेलं असतं की हे घर माझं आहे आणि इथली माणसं सुद्धा त्यांना खुश कसे ठेवायचं हे मला चांगलं जमतं त्यामुळे तू इथे मध्ये पडण्याची आणि सर्वांसमोर पुढे पुढे करण्याची गरज नाही तर अश्विनचा सुद्धा प्रियावरती जास्त काही विश्वास नसतो तर रविराजांना घेऊन महिपती साक्षी नागराज आणि चैतन्य चौघे आता प्रतापची जामीन करून त्याला घरी सोडवा म्हणून घेऊन येतात तर मूर्ख प्रताप सुद्धा आता महिपतीवरती जास्तच विश्वास ठेवतो आणि सुवेदानांची जी काही अवस्था झालेली असते त्यावरती महिपती नागराज आणि साक्षी हसत असतात आणि साक्षी आणि नागराज दोघेही महिपतीच्या प्लॅनिंगचं कौतुक करत असतात तर, ता तर ता प्रताप आता रविराजांसोबत ज्यावेळी सुभेदारांच्या घरी आलेला असतो तेव्हा पूर्णाची प्रतापला पाहून तिला आनंदाचा धक्काच बसतो तर सर्वच जण आता प्रतापकडे आलेले असतात प्रतापला कल्पना कुठे दिसत नसते तेव्हा अर्जुन अश्विन आणि अस्मिता दोघेही सांगतात बेशुद्ध पडली होती हा धक्का तिला सहनच नाही झाला तर त्यानंतर स्वतः प्रताप प्रता कल्पनाकडे जातो आणि तिला उठवतो जेव्हा डोळ्यासमोर कल्पना प्रतापला प्रता पाहते प्रता प्रता तेव्हा तिला सुद्धा आनंदाचा धक्काच बसतो आणि सुभेदार कुटुंबाचा प्रतापला प्रता पाहून आनंद गगनात मावेनासा झालेला असतो तर सर्वांना प्रताप सांगायला लागतो की महिपती शिकरीने स्वतः माझा जामीन घडवला आणि त्यांनी मला सोडवून आणला आहे तर मूर्खासारखे समोर सम हात जोडून उभे असतात परंतु सायलीला महिपती आणि साक्षी किती नीच आणि गुंड प्रवृत्तीची लोक आहेत हे माहिती असत परंतु सायली तिथे काही न बोलता शांतपणे उभे असते तर तिकडे जेव्हा आता अर्जुनला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळतं की रविराज यांनी स्वतः महिपती शिक्रीला आणून प्रतापचं जामीन केला आहे तेव्हा अर्जुनच्या डोक्यात तिळक भरलेले असते आणि अर्जुन, अर्जुन डायरेक्ट येतो तो, तो सुभेदारांच्या घरी आणि सुभेदारांच्या घरी आल्यानंतर जेव्हा महिपती सगळ्यांसमोर बसलेला पाहतो तर, बस तर अर्जुनची त्याला स्वतःचा राग अनावर येत नसतो आणि रागाच्या भरात अर्जुन जाऊन डायरेक्ट आता महिपतीला ओढून खाली खेचतो आणि त्याला बेदम मारायला लागलेला असतो तर ते दृश्य पाहून खूप मोठा धक्काच बसतो इतक्यातच आता काय गोंधळ चालला आहे हे, हे पाहण्यासाठी जेव्हा प्रताप आणि रविराज खालती आलेले असतात तर त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन कोणालाही आवरत नसतो त्यामुळे प्रताप अर्जुनला खेचतो आणि सर्वांसमोर त्याचं थोबाड फोडतो तर अर्जुने जेव्हा महपती शिकरेला इथून निक चल म्हणून ढकललेलं असतं त्याचवेळी चैतन्यने येऊन मैपतीला पकडलेलं असतं तर प्रताप सांगत असतो की, की या महिपती शिकरेमुळेच आज मी तुमच्या समोर उभा आहे तू वकील आहेस ना तरी सुद्धा असे काय प्रयत्न केले रे बापाला सोडवायला की या देवमासावरती तू आरोप करतोय आणि त्याला मारायलाच लागला आहेस तर अर्जुन चिडलेला असतो अर्जुन म्हणायला लागतो की डॅड या महिपती शिखरेची खरी प्लॅनिंग तुम्हाला माहितीच नाही याने स्वतः तुम्हाला ड्रग्स नार्कोटीस प्लॅन मध्ये अडकवलं होतं आणि आता इथे येऊन तुमच्या समोर चांगलपणाच नाटक करतो आहे तर तिथे कोणाला काहीच समजत नसतं तेव्हा लगेच म्हणायला लागतो अर्जुन आता तरी बस कर आणि तो प्रतापला म्हणतो प्रताप काका तुम्हाला माहिती आहे का अर्जुन रागाच्या भरात तिथे यांच्या अण्णांच्या घरी सुद्धा आला होता आणि तिथे सुद्धा अर्जुनने अण्णांना बेदम मारला आहे आता चैतन्याच्या तोंडून ते शब्द ऐकून प्रतापला परत एकदा खूप मोठा धक्काच बस आणि अर्जुन म्हणायला लागतो तू या लोकांना गुंड मवाली प्रवृत्तीचा समजतो ना मग तू काय करतोयस तू तर एक हुशार वकील आहेत ना सर्व काही जाणतो तरी सुद्धा गुंडमावल्यासारखंच वागतो आहेस तर पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि पूर्णाजी म्हणायला ते अर्जुन असा का विचित्र वागतोय श्री बाळा अरे ज्याने तुझ्या वडिलांना तुझ्या बापाला घरी सोडावून घेऊन आले आहेत सुभेदारांची एवढी इज्जत धुळीला मिळाली तरी सुद्धा यांनी आपल्याला साथ दिली आणि प्रतापला घरी घेऊन आले तू त्यांचे आभार मानण्याऐवजी ऐवजी तू त्यांना मारतोय अरे हे असे संस्कार आपले सुभेदारांचे नाही आहेत अतिथी देवो भव आपण घरी आलेल्या पाहुण्यांना देवा समान वागणूक देतो ना तर अर्जुन म्हणत असतो खरा हा देव नाही तर दैत्यच आहे किती लोकांचे खून केले आहेत किती लोकांकडून खंडणी वसूल केली आहे किती लोकांना मारहाण केली आहे ना हे तुम्हाला माहितीच नाही पूर्णाची आणि लगेचच तो महिपतीला धक्का द्यायला लागतो परत एकदा ला हाकलायला लागतो तर घरातील सर्व जण आता अर्जुनला अडवायला लागतात तर कल्पनाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि कल्पना सुद्धा अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर अचानक प्रतापच्या लक्षात येतं की सायलीने हे सर्व काही वातावरण तापवलं आहे ते सायलीमुळे आणि प्रताप लगेच पूर्ण आजीला म्हणायला की या सर्व गोष्टीं मागे हे जे काही घडतं आहे ना अर्जुनच्या आर, डोक्यात काही तिळक गेली आहे ना ती या मुलीने भरवली आहे म्हणजे ते पोलीस स्टेशन मध्ये हिने महिपती शिकरेचं नाव घेतलं होतं आणि तेव्हाच पासून हा कानात वारं भरल्यासारखं वागायला लागलं आहे तर आता पूर्णातजी अस्मिताला आणि प्रियाला सुद्धा संधी चालून आलेली असते सायलीचा अपमान करण्यासाठी तर पूर्णाजी रडत मानायला लागते की मागच्या वेळीसुद्धा हे जे लोक जेव्हा घरी आले होते तेव्हा या मुलीने त्यांचा असाच अपमान केला होता आणि त्यावेळीसुद्धा असाच तमाशा सुभेदारांच्या घरात घडला होता माझ्या प्रतापने कधीही लहानपणापासून लेकरांवरती हात उचलला ही नव्हता साधं ओरडला सुद्धा नाही कधी आणि ही मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून सर्व काही विचित्र आणि वाईटच घडत आहे तर अस्मिता सुद्धा म्हणायला लागते नाही तर काय ग पुन्हा जी ही सायली जेव्हापासून आपल्या सुभेदारांच्या घरात आली आहे ना तेव्हापासून आपल्यावरती फक्त आणि फक्त संकटच येत आहेत असे थोडे दिवस गेले आनंदाचे क्षण गेले की झालं कोणतं ना कोणतं काही ना काही प्रकरण या मुलीमुळे वाढलेलंच असतं तर सायली म्हणायला लागते की पूर्णाजी मला माफ करा मी तुमच्या मध्ये बोलते आहे परंतु खरं सांगू का अर्जुन सर जे वागतायत ना ते चुकीचं आहे म्हणजे त्यांचा मार्ग चुकीचा आहे परंतु ते काही बोलत आहेत ना ते खरंच तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा आहे कारण ते तुमच्या घरातील मेंबर आहेत ना आणि त्यांना तुमच्या आयुष्यात काही वाईट घडावं असं वाटत नाही हा महिपती शिकरे खरंच खूप मोठा गुंड आणि मले आहे याला खरी जाणून तर मीच आहे याच्यामुळेच मधु जेलमध्ये गेले आहेत तेव्हा लगेच अस्मिता हो याचे ही मधु ह्या आश्रम त्याची जी केस अर्जुनच्या हाती आली आहे ना तेव्हापासूनच तो डोकं फिरल्यासारखं वागायला लागला आहे तर लगेचच कल्पना म्हणत असते की हे प्रकरण वाढवण्याऐवजी आपण इथे शांत राहूयात अस्मिता आणि ती सायलीला सांगते की तू अर्जुनला घेऊन वरती जा कारण जर तुम्ही दोघे नाही गेलात तर हे प्रकरण अजून वाढेल आणि शब्दाला शब्द सुद्धा वाढतील तर लगेच कल्पना चैतन्यला बघते चैतन्य अरे तू तरी समजून सांगायचे ना अर्जुनला लहानपणीपासूनचे मित्र ना एकमेकांना जीवाभावाचे मित्र मानता आणि त्यातून प्रत्येक वेळी एकमेकांची समजूत काढत आला आहात एकमेकांना सांभाळून आला आहात आता अर्जुन जे काही वागतोय ते मला माहिती आहे की तो रागाच्या भरात करतो आहे परंतु चैतन्य तू त्याची समजूत काढायला हवी होती तर चैतन्य म्हणतो की कुठल्या तोंडाने समजूत काढणार आहे मावशी मी खर तर अर्जुने केव्हाच माँच माझ्यासोबतची मैत्री तोडून टाकली आहे गेले कित्येक दिवस आमच्या मध्ये काही संवादच नाहीये मी स्वतः रेजिग्नेशन लेटर देऊन आलो आहे आणि अर्जुनची नोकरी सुद्धा सोडली आहे तेव्हा सुभेदारांना हा खूप मोठा दुसरा धक्का असतो तर कल्पना म्हणायला काय परंतु अर्जुनने मला काहीच सांगितलं नाही तर लगेच अस्मिताना खूपच म्हणायला लागते की पूर्णाची हिचा तर हिच्या सुनेवर ती खूप विश्वास होता ना आणि गेले कित्येक दिवस ती ऑफिसमध्ये अर्जुनची मदत करण्यासाठी का जाते याचं खरं कारण समोर आलं चैतन्य सोबत अर्जुने मैत्री तोडली आहे कदाचित अर्जुनवरची खूप जास्त प्रेशर असेल आणि तेच काम करण्यासाठी मॅडम अर्जुन सोबत जात असते तर कल्पनाला लगेच अस्मिता बनायला ममा तुला तुझं प्रॉमिस आठवतंय का ग म्हणजे तू स्वतः म्हटली होतीस की जर सायलीने परत कधी तुझी फसवणूक केली किंवा तुझ्यासोबत खोटं बोलली तर तू स्वतः तिला हाताला धरून घराच्या बाहेर हकलचेल मला वाटतं पूर्णाजी आता हीच ती वेळ आहे कारण त्या मुलीमुळे या घरामध्ये किती कलह निर्माण होत चालले आहेत ना आपले ज्यांच्याशी चांगले संबंध आहेत आपली जी जीवाभावाची जी माणसं आहे ना ते आपल्यापासून तुटत चालले आहेत ममा मला असं वाटतं की तो आत्ताच्या आत्ता त्या भिकाऱ्या मुलीला घराच्या बाहेर हकलून द्यायला हवं आहे तर अस्मिताचं तोंड बंद करण्यासाठी कल्पना सांगते तर लगेचच पूर्णाजी म्हणायला लागते की अस्मिता काही चुकीचं बोलते असं मला नाही वाटत तर आता सायली घराबाहेर जाणार ही आनंदाची बातमी प्रिया स्वतःच्या मनामध्ये म्हणायला लागते की वा हे सर्व काही पाहण्यासाठी मी स्वतः आहे ना त्यानंतर माझा आता साखरपुडाही मोडला आहे काही करून मी अस्मिताला समोर करेन आणि अस्मिताच्या तोंडून वधवून घेऊन पूर्णाजीला कसं तरी कन्व्हेन्स करेन आणि अर्जुनसोबत माझं लग्न होईल प्रियाता दिवसाढवळ्या खोटी स्वप्न पाहायला लागलेले असते लिया मोदे ने तर तिकडे आता रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन खूप चिडचिड करत असतो तेव्हा सायली म्हणते सर तुमचा हा मार्ग जो आहे ना तो खरोखर चुकीचा आहे तर अर्जुन म्हणत असतो मग काय करायला हवा हे मिसेस सायली मी माझ्या घरच्यांचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे तो गुंडमावाली महिपत शिकरे त्याच्यावरती यांचा विश्वास आहे मी एवढं जीव तोडून घसा फाडून सांगतो आहे तरी हे विश्वास ठेवायला का तयार नाहीयेत तेव्हा सायली म्हणते सर थोडं शांत वा महिपती शिकरेने खूप मोठं खेळी खेळले आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणता त्याचप्रमाणे महिपती शिकरेने त्यांना बाबांना या प्रकरणात अडकवले असेल परंतु स्वतःहून जामीन का दिला असेल नक्कीच त्याचं काही ना काहीतरी प्लॅनिंग असेल असा काहीच चाल खेळतोय तो, तो सर, ते आपल्याला आधी कळायला हवं आहे म्हणजे हे बघा सर आपण आधी त्याच्या विरोधात पुरावे मिळवूयात आणि ते पुरावे जेव्हा आपण घरी बाबांना आईना घरातील सर्वांना एवढंच काय चैतन्य भाऊजीना जरी दाखवले ना तेव्हाच त्यांचे डोळे उघडतील असं मारहाण करून त्यांना घरातून हाकलून देऊन याचा काही उपयोग नाही होणार सर उलट आपल्या घरातीलच आपल्यावरती चिडतील आणि शब्दाला शब्द वाढून परत कोणतं मोठं काही प्रकरण आपल्याला उभं करायचंच नाहीये साली म्हणते की सर मी तुमची साथ देते आपण लवकरात लवकर महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या विरोधात पुरावे गोळा करूयात आणि ते पुरावे आपण सुभेदार आपल्या फॅमिलीला चैतन्य भाऊजींना रविराज सरांना सुद्धा दाखव्यात म्हणजे त्या महिपतीचा खरा चेहरा यांच्या समोर आला तर ते, ते आपोआपच आपल्यावरती विश्वास ठेवतील आणि तुम्ही अशी डोक्यामध्ये तिडक घालून नका घेऊ आता या प्रकरणाचा आपल्याला शांत पद्धतीने विचार करावा लागेल तरा ने मोटी ले ले ने तर आता सायलीने खूप मोठी प्लॅनिंग तरी तयार केलेली असते आणि अर्जुनचे डोळे उघडलेले असतात की कोणत्या मार्गाने जाऊन आपण महिपते आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा देऊ शकतो तर जेव्हा आता चैतन्याने अर्जुनची मैत्री कायमची तुटल्याचा बॉम्ब फोडलेला असतो तर अस्मिताने कल्पनाला तिचं प्रॉमिस लक्षात आणून दिलेलं असतं तर आता ते प्रॉमिस पाळत पूर्णाजीच्या हट्टासाठी का असेना कल्पना सायलीला घराबाहेर काढणार का हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार